Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अगं मग कुठे नाही होतं त्यांना? ते मला नाही माहित आपे, पण इथं नव्हतं आणायला पाहिजे एवढं नक्की. होतंय नाही. अगं मला नाही पटत हे सगळं, तू चुकीचं बोलतीयस. अगं म्हणजे खरं बोलायचं, खऱ्याची बाजू घ्यायची हे सगळं मान्य आहे. जेव्हा करायची वेळ आली तेव्हा शिकच खायची वय नाही पिवताय. आपे तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला या सगळ्या गोष्टी कळतील. खऱ्याची बाजू, खोट्याची बाजू, सत्य असत्य हे नुसते शब्दांचे खेळ आहेत बघ. रात्री झोपताना जेव्हा आपलं पोटचं लेकरू जवळ नसतं ना आपे, तेव्हा कळेल तुला मला काय म्हणायचं आहे ते. एकदा त्याला बघायला मिळावं ना म्हणून त्याच्या शाळेच्या बाहेर तासन तास उन्हातानाच उभं राहावं लागेल ना, तेव्हा कळेल आपे तुला मला काय म्हणायचं आहे ते. एकदा त्याला भेटावं आणि घट्ट मिठी मारावी ना असं वाटतं बघ. अगं हे बघ आपे, तुलाही करतेस, धावपळ करतेस, धडपड करतेस, मला या सगळ्याचं लई कौतुक आहे बघ. पण कधी कधी भीती पण वाटते. तुझी आई म्हणते की गाव माझ्या मागून जे बोलते ना ते काय खोटं नाहीये बघ. आपे जरा नमतं घेतलं असतं ना, जरा सरकारांचं ऐकलं असतं तर आज मी इथं नसले नसतं. जरा ऍडजस्ट केलं असतं ना ताई तर मी माझ्या पोरा बरोबर असले असते. अगं ऍडजस्ट करत करत त्याच मी तका तुमचं काय झालं बघितलंस ना तू. अगं ती बाई किती दिवसानंतर घराच्या बाहेर पडली ते पण नाही माहिती. पिवताई अगं माणसाची जात लई चिवट असती, जाईल तिथं जमल तस तग धरून बसती. तुम्ही तका तुमचं काय वेगळं झालं पिवताई? अगं हे काही जगणं आहे पिवताई? तुझं पण तसंच झालं असतं कळत नाहीये का तुला? हे अगं कसं का होईना, आज माझं पोटचं पोर तर माझ्या संघ असलं असत. पिवताई अगं तुला सांगायची गरज नाहीये. तुझं पोर, तुझा संसार, तुझा नवरा, तुझं सासर ह्याशिवाय तुझी काहीतरी ओळख आहे. ते सरकारांच्या घरात राहिली असती ना ती ओळख पण पुसल्या गेली असती पिवताई. हीच म्हणते आपे मी. आता काय वेगळं आहे का मला सांग ना? असं हो पर्यावरणी दुसरीकडे राहावा, सख्खे आई बाप नाहीत, मानलेले नाहीत, पोटचं पोर पण संग नाही. पिवताई असं नको ना ग म्हणू. अग आम्ही आहोत की Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.